मैडम पत्रकार मित्रांनी मला प्रश्न विचारला आणि मी हे कार्यक्रमाला निघून गेलो. आता कार्यक्रम संपला पण तेवढ्यात मी सगळी माहिती घेण्याचा प्रयत्न केला. तर त्याच्यामध्ये मला दोन तीन गोष्टीच क्लिअर करायचंय. काय होत आहे, अलीकडं जाणीवपूर्वक सोशल मीडियामध्ये काहींना बदनाम करण्याचा प्रयत्न, काही पक्षाला जाणीवपूर्वक लोकांच्या मनातन गैरसमज त्या पक्षाच्या बद्दल किंवा त्या नेत्यांच्या बद्दल पसरवण्याचा प्रयत्न हा चाललेला आहे. त्याचं एक उदाहरण मी आपल्याला देतो. एका कार्यक्रमाच्या दरम्यान छत्रपती संभाजीनगरला औरंगाबादच म्हणणार असं आदरणीय पवार साहेब म्हणाले असं चुकीची बातमी खुशाल न्यूज 18 लोकप्रतिनिधी दिली. त्यामध्ये त्यांनी दाखवावं अशा प्रकारे आज पवार साहेब इतके वर्ष काम करतायत असं काम करत असताना असं साहेब कसं बोलू शकतात. कारण नसताना चुकीच्या बातम्या गैरसमज पसरवणाऱ्या बातम्या समाजामध्ये संभ्रमावस्था निर्माण करणाऱ्या बातम्या का दिल्या जातात हे ज्यावेळेस तुम्ही सगळीकडे बातम्या लावता बातम्या पोहोचतात. आम्ही पण सकाळी सकाळी ती बातमी सोशल मीडियामध्ये पाहिली आणि त्याच्यावर लगेच काही जण ती बातमी बघून त्यांचं स्वतःचं मत आहे ते व्यक्त करतात. म्हणजे कारण नसतानाच बदनामी होती का नाही होत. दिलगिरी व्यक्त करायची ठीक आहे, परंतु दिलगिरी व्यक्त करायच्या आधी सगळ्या महत्वाच्या चॅनलनी त्यांना अधिकार आहे चौथा स्तंभ म्हणून आम्ही तुमच्याकडे बघतो. त्यावेळेस तुम्ही त्या बातमी योग्य आहे का खरी आहे का याची शहानिशा करायला शिका ना. हे जे अशा प्रकारचं आव्हान मी सुरुवातीलाच करतो. दुसरं, मला एक बातमी अशी पण कळाली, तुमचाही दाभोळखोर होणार असं पवार साहेबांना जीवे मारण्याची धमकी आणि सोशल मीडिया अकाउंट वरून ती देण्यात आली. ते कुणाचा अकाउंट आहे वगैरे आम्ही माहिती घेतली तर सौरव पिंपळकर नावाच्या ट्विटर अकाउंट वरून धमकी देण्यात आली आणि सौरव पिंपळकरच्या ट्विटरवर बायोमध्ये मी भाजपचा कार्यकर्ता आहे असा उल्लेख आहे. आता तो खरंच भाजपचा कार्यकर्ता आहे का नाही आम्हाला माहिती नाही, पण तसा उल्लेख आहे. आज त्यांच्या पक्षाने असं बोलायला सांगितलंय का. वैचारिक विचारांची लढाई विचारांनी करूया ना. प्रत्येकाला आपलं आपलं व्यक्ती स्वातंत्र्य, मत स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, संविधानाने तो अधिकार आपल्याला सगळ्यांना दिलेला आहे. त्या अधिकाराचा गैरवापर कशाला करायचा. कारण नसताना एखाद्या राजकीय नेत्याच्या बद्दल, राष्ट्रीय नेत्याच्या बद्दल अशा प्रकारे बदनामीकारक लिखाण करण्याचा अधिकार यांना दिलाय कुणी. आणि माझं तर म्हणणं असं आहे, तुम्ही म्हणताय की सुप्रियांनी त्याच्याबद्दल तक्रार केलेली आहे केली असेल, परंतु राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी मी मुख्यमंत्र्यांची पण माहिती घेतली, परंतु ते पण दोन तीन दिवस बाहेर कुठंतरी दौऱ्यावर गेलेले आहेत. मी उपमुख्यमंत्र्यांना पण फोन लावण्याचा प्रयत्न केला परंतु माझा फोन त्यांचा लागला नाही. मी परत पण लावणार आहे. परंतु अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर त्याच्या संदर्भातला त्या सौरव पिंपळकरचा कोण मास्टर माइंड आहे, कुणी हे त्याला करायला भाग पाडलं, त्याच्या एकंदरीत मोबाईल नंबर काढून ठेवून त्या मोबाईलमध्ये त्याचा कुणाकुणाशी संपर्क आला हे कळलं पाहिजे. प्रत्येकाने आपल्या आपल्या पक्ष वाढीकडचा जरूर प्रयत्न करावा, परंतु तो पक्ष वाढवत असताना आपली आपली भूमिका समाजाच्या पुढे नेत असताना कारण नसताना कुठल्या इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या बद्दल बदनामी करायची, त्यांचं चारित्र्य हनन करायचं, त्यांची जनमानसातली प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करायचा, हे जे काही प्रकार अलीकडे वाढीला लागलेले आहेत त्याचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो, धिक्कार करतो या गोष्टींचा. आणि कुणीच म्हणजे मी माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आवाहन करतो, इतरांनी चुका केल्या म्हणून आपण चुका करण्याचं कारण नाही, पण पोलीस खात्यानी कायदा सुव्यवस्था बिघडू नये याकरता त्याच्यामध्ये कठोर कारवाई केली पाहिजे. जे कोणी चूक केलेली असेल त्याला अरेस्ट झाली पाहिजे, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. जे काही नियम ठरलेले आहेत ते नियम लावून
त्याला त्याचा बंदोबस्त झाला पाहिजे. आपली महाराष्ट्राची संस्कृती काय सांगते, चव्हाण साहेबांनी पहिल्यांदा संयुक्त महाराष्ट्राचा मुख्य कलश आणून या महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद सांभाळलं आणि तेव्हापासून अनेक दिग्गजांनी मुख्यमंत्रीपद सांभाळलेली आपण पाहिलेली आहे. परंतु इतकं गलिच्छ पद्धतीनं बोलण्याचं काम काही जण करतायत, काही राजकीय पक्षाचे त्यांना बोलता येतं, इतरांना बोलता येत नाही का? त्यांनाच सगळं समजतं आणि इतरांना समजत नाही, इतर बोलत नाही म्हणजे कुठंतरी काहीतरी महत्व देत नाही. वास्तविक या सगळ्याच्या बद्दल ज्यांच्या ज्यांच्या राजकीय पक्षाचे लोक हे बोलत असतील त्यांनी त्यांनी त्यांच्या वरिष्ठ लोकांनी यांना सांगितलं पाहिजे किंवा हे असं कुणीच कुणाच्या बद्दल बोलू नका. वैचारिक मतभेद दाखवा ना, त्याबद्दल कुठं कुणाचं काय म्हणणं. आपल्या पक्षाची मिटकरी पण बोलत असतात. मी कुठल्याच राजकीय पक्षाच्या लोकांनी बोलू नका सांगितलं ना, कुठल्याही म्हणजे त्याच्यात आमचाही पक्ष आला ना का नाही आला, आणि तुम्ही ज्यांचं नाव घेतलं ते केव्हा बोलले, त्यांनी बोलल्यानंतर सुरुवात कुणी केली. प्रत्येक जण ऐका ना, प्रत्येक जण आपली आपली भूमिका. तुम्ही मला बाकीच्यांना कोट करून मला काही प्रश्न विचारू नका, मी माझ्या पुरता तुम्हाला उत्तर द्यायला बांधील आहे. माझं स्वतःचं मत असं आहे की मी पण राज्याचा विरोधी पक्ष नेता म्हणून आता काम करतोय. आज जेवढे काही राजकीय पक्ष लहान मोठे सगळे राष्ट्रीय पातळीवरचे असतील, राज्याच्या पातळीवरचे असतील, त्या कुठल्याच पक्षाच्या नेत्यांनी किंवा त्यांच्या प्रवक्त्यांनी किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकाच्यावर चिकलपेट करण्याचं काही कारण नाही. नाहीतर हे असंच होत चाललं तर ते आपल्या महाराष्ट्राला बदनाम करणारी बाब आहे. आपल्या महापुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण पुढे जातो, त्या महापुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवण्याचा अधिकार आपल्याला आहे का नाही त्याचंही आत्मचिंतन आत्मपरीक्षण करण्याचा हे सगळी गोष्ट आहे. सगळ्यांना बसून एकत्र करून हे विषय संपू शकतो. अहो त्यामध्ये सगळ्यांना बसून काय, याची काय मिटिंग घ्यायची? मी तिथंच आव्हान करतोय ना की ह्याच्यात आम्ही पण आमच्याकडनं काही. आता तुम्ही लगेचच आमच्या एका आमदाराचा उल्लेख केला, परंतु ते आमदार का बोलले? त्यांनी सुरुवात केली म्हणून बोलले ना. शेवटी ज्यांनी सुरुवात केली त्यांनी आमच्या नेत्याच्या बद्दल बोलल्यानंतर आमच्या नेत्यावर पण प्रेम करणारा, नेत्यांना मानणारा असा मोठा वर्ग आहे ना, त्यांच्याही भावना दुखवले जातात. दादा हे सगळं सुरू झालं कोल्हापूरला आणि इतरही महाराष्ट्रामध्ये सातत्याने हे प्रकार घडतात की कोणीतरी स्टेटस ठेवतं आणि त्यावरून खूप सगळा गदारोळ होतो. म्हणूनच त्या संदर्भामध्ये सरकार म्हणून सरकारनी आता अधिवेशन नाहीये, जुलै मध्ये अधिवेशन आहे, तोपर्यंत कडक काही कायदा करायचा असेल तर कायदा करावा, अध्यादेश काढावा, नंतर आपण कायद्यामध्ये रूपांतर करू. कारण पाठीमागच्या काळामध्ये ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली त्या काळामध्ये सोशल मीडिया नव्हतं, त्या काळामध्ये ट्विटर नव्हतं, फेसबुक नव्हतं, काहीच नव्हतं. त्याच्यावर असं कधी त्यांच्या लक्षात त्यावेळेस आलं नसेल. त्यावेळेस त्यांनी त्या काळातला सगळा विचार करून कायदे नियम केले. त्याच्यानंतर वेळोवेळी अनेक राज्यकर्त्यांनी केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये नेतृत्व केलं आणि त्याच्यात अधिक आणखीन काही भर घालायची असेल की ज्याच्यातनं कायदा सुव्यवस्था चांगली ठेवण्याच्या करता मदत होणार आहे. आणि अशा प्रकारची ही विकृती आहे, हे जे कोणी करत ना ते विकृत माणसं आहे. जसं मध्ये आपल्या मुंबई आर्थिक राजधानी तिथं एका नालायक विकृतानी एका भगिनीचे तिला मारलंय का तिनं आत्महत्या केली अजून काही तपास लागला नाही, परंतु छोटे छोटे तुकडे करून मिक्सर मध्ये घातले अशा प्रकारच्या बातम्या म्हणजे काय त्या विकृतपणाचा कळत झाला. माग पण एकदा दिल्लीमध्ये एक घटना घडलेली होती, या घटना घडतायत त्याच्याकरता केंद्राने पण काही अशा घटना घडल्यानंतर अशा लोकांना तातडीनं फास्ट ट्रॅक कोर्टवर घेऊन फाशी झाली पाहिजे, त्याच्यातनं जरब निर्माण झाली पाहिजे. इथपर्यंत धाडस कसं होतं? अहो साध्या एखाद्या छोट्या जीवाला मारताना पण आपण दादा विचार करतोय आणि हे तर
अडमासाच्या माणसांना महिलांना मारायला आणि किंवा सावित्रीबाई फुले वसतिगृहामध्ये ज्या प्रकारे तिथं एका आमच्या मुलीवर अन्याय झाला, अत्याचार झाला, त्याही संदर्भातल्या घटना या ज्या घडत आहेत त्याच्या संदर्भामध्ये आम्ही हीच आमची भूमिका आहे की थांबण्याच्या करता जे कडकातलं कडक पाऊल उचलावं लागेल किंवा कडकातला कडक कायदा करावा लागेल तो करण्याच्या करता राज्यकर्त्यांनी केंद्राची मदत घ्यावी, स्वतःच्या सरकारची मदत घ्यावी आणि याची अंमलबजावणी मी आज पुण्यामध्ये आहे. उद्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दिल्लीमध्ये एक बैठक आहे, त्या बैठकीला मला तिथं बोलवलेलं आहे, त्याच्यावर मी आज आता पुण्यातच आहे. मी आताच मराठी भाषेत तुम्हाला सांगितलं की मी एकनाथराव शिंद्यांना फोन केला परंतु ते इथे अवेलेबल नाहीये, ते दोन दिवस अवेलेबल नाहीत असं मला त्यांच्या ऑफिसकडनं कळलं. मी देवेंद्रजींना फोन केला परंतु फोन मागणार नाही, ते मुंबईमध्ये आहेत. त्या तुम्ही म्हणता त्या अधिकाऱ्यांना भेटण्यापेक्षा स्वतः गृह मंत्रालय जे सांभाळतात त्यांना सांगणं जास्त योग्य वाटतं असं माझं मत आहे. मी मुंबईत असतो तर त्यांना भेटलो असतो. गृहमंत्री कमी पडतात सगळ्या गोष्टी. या संदर्भामध्ये मला राजकारण करायचं नाही. तुम्ही त्याच्यामध्ये असे काय प्रश्न विचारून पुन्हा हेडलाईन अजित पवार आज असं म्हणला आमका कमी पडतं तमका कमी पडतं. कोण योग्य आहे हे ठरवण्याचा अधिकार मीडियाचा आहे, हे तुम्ही लोकांनी ठरवा. मी या सगळे जे काही प्रकार चाललेले आहेत त्याचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि हे प्रकार सगळ्या राजकीय पक्षांच्या वरिष्ठांनी आपल्या आपल्या कार्यकर्त्यांना आपल्या आपल्या प्रवक्त्यांना सांगून थांबवावेत. दादा तुम्ही हक्क राखून बोलताय का?